पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारणा दूध संघाचे संचालक HR जाधव यांनी केलाय. या प्रकारच्या विरोधात 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. बहिरेवाडी गावासाठी सन 2014 साली 2,29,00,000 रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. योजनेअंतर्गत वारणा नदीपासून बहिरेवाडीपर्यंत पाईपलाईन टाकणे, नदीवर जॅकवेल उभं करणं यासह विविध कामांचा समावेश होता. ही योजना पूर्ण करण्यासाठी 2016 पर्यंतची मुदत होती, पण 2 वेळा मुदत वाढ देऊनही पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. तत्कालीन पाणी पुरवठा समिती आणि कंत्राटदार दीपक पाटील यांनी उचललेल्या 1,49,00,000 रुपये रकमेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप HR जाधव यांनी केलाय. बहिरेवाडी गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना 2014 पर्यंत मंजूर झाली होती, ती 16 अखेर पूर्ण करण्याची होती. ती योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. 2,29,00,000 असणारी ती स्कीम, त्यापैकी 1,49,00,000 रुपये उचललेले आहे. असं उचलून सुद्धा अर्धवट अवस्थेत ती स्कीम राहिलेली आहे. त्यामुळं जे लोकांना पाणी सोय व्हायला पाहिजे होती, ज्या उद्देशासाठी ते केलं होतं, तो उद्देश सफल झालेला नाही. आणि आज फार मोठी अडचण व्हायलेली आहे. त्यामध्ये संबंधित लोकांनी कुठून काहीतरी त्यामध्ये भ्रष्टाचार केला की काय, अशा पद्धतीचं वास अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि गेली त्यात जर मुदतवाढ घेतलेली नाही, मुदतवाढ संपलेली आहे. 2017 पर्यंत मुदतवाढ घेतली, पण त्यानंतर सुद्धा कुठली कारवाई केलेली नाही. पत्रकार बैठकीला सरपंच शिरीष जाधव, दीपक पाटील, NM मोहिते, विक्रम पाटील, विजय कावळे, प्रदीप चव्हाण उपस्थित होते.